नमस्कार, मी तन्मय ढिल्लू। बर्फ कुणाला आवडत नाही, आबालवृद्ध लहानगे कुडकुडत का होईना, मात्र बर्फाची मजा लुटतातच। अशा वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो आनंदलेला चेहरा, काही औरच असतो। शिमल्यातही हीच धमाल मस्ती दिसून येते, पर्यटकांचा ओढाही वाढलाय। आता तुमची उत्सुकता अधिक ताणून न धरता आम्ही तुम्हाला घेऊन जातोय बर्फाच्या देशा। हिमाचल प्रदेश तसंच काश्मीरमध्ये सध्या रोज बर्फ पडतोय। या बर्फाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात, आणि फक्त पर्यटकच नाही तर स्थानिकही या दिवसात बर्फाची मजा लुटतात। भारतात सध्या सगळीकडे हिवाळा सुरू आहे, उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मधील नैनिताल मध्ये तुफान बर्फ पडतोय, आणि त्या बर्फाचा पर्यटक मजा लुटतात। तापमान सतत खाली उतरतंय, ठिकठिकाणी बर्फाच्या चादरी पसरल्यात। गेल्या अनेक दिवसांपासून इथे जोरदार बर्फवृष्टी होतीये। काश्मीर मधील पर्यटकांचं आकर्षण असणारं दल लेक देखील पारा खाली गेल्यानं गोठलाय। जम्मू काश्मीर मधील पर्यटकांसोबत स्थानिक लोक देखील या बर्फवारीचा आनंद घेत आहेत। जम्मू श्रीनगर हायवे पूर्ण बंद आहे। पर्यटक अडकण्याची भीती असताना सुद्धा बर्फवृष्टी पाहण्यासाठी काश्मीर खोऱ्यात हजारो पर्यटक दाखल झाले। रात को 10 बजे से कंटिन्यू हो रही है अभी तक, और बहुत एंजॉय कर रहे हैं और खूब मस्ती कर रहे हैं। ऑसम वेदर। मेरा नाम विशाल अरोड़ा, अंबाला से आया हूँ। कल शाम को मौसम हल्का हुल्का लग रहा था, लेकिन रात को थोड़ी सी स्टार्टिंग हुई, और उसके बाद ऐसी स्टार्टिंग हुई कि अब रुक ही नहीं रही है। मजा आ रहा है, फुल एंजॉय, फुल मस्ती, ये फुल मस्ती, हैप्पी शिमला। सभी लोगों को फटाफट जल्दी से शिमला आ जाना चाहिए मस्ती करने के लिए, फुल एंजॉय। कि हमने कभी लाइफ में ना देखा था ना सुना था इस तरह पड़े, एकदम फुल फ्लैश, एकदम बहुत ही बढ़िया है। हम इतने खुश है कि हम कह नहीं सकते कितना फुल। अप्रतिम निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण म्हणजे काश्मीर। निसर्गाच्या मुक्त वरदहस्तानं नटलेल्या या नितांत सुंदर नंदनवनाला एकदा भेट द्याच, आणि एकदा भेट दिल्यानंतर तिथे पुन्हा जाण्याचा मोह मात्र पर्यटकांना आवरत नाही। भारतात 18व्या शतकात ब्रिटिशांचं राज्य असताना हिल स्टेशनची संकल्पना त्यांनी रुजवली, आणि त्याची सुरुवात शिमल्यापासून झाली असं म्हटलं जातं। आता शिमला म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे बर्फाचे डोंगर, थंडगार वारा आणि निसर्गरम्य परिसर। इथे सर्वत्र बर्फच बर्फ दिसून येतोय।
बर्फवृष्टीमुळे इथल्या घरांच्या छप्रांवर बर्फाची चादर पसरली आहे. पाहुयात हीच पांढरीशुभ्र घरं. तर झाडं म्हटली की ती हिरवीगारच असं चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र शिमल्यातल्या बर्फाची चादर पसरलेली की झाडंही पांढरी शुभ्र होतात. मोत्यांसारखी पांढरी शुभ्रही दिसतात. हिरव्यागार झाडांचा गारवा हा थंडगार होतो आणि हुडहुडी भरवतो. देशातल्या सर्वात लाडक्या टुरिस्ट स्पॉटपैकी एक म्हणजे शिमला. शिमल्यामध्ये जोरफार बर्फवृष्टी झाल्यानं इथलं पर्यटकही बर्फवृष्टीचा आनंद लुटतात. पाहूयात त्याचीच एक काही दृश्य. पहिल्यांदा बर्फवृष्टी अनुभवताना आपल्याला किती आनंद होतो
या बर्फापासून स्नोमॅन बनवणे, बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकणे, मजा मस्ती करणे अशी कितीतरी धमाल आपण करतो. पण प्राण्यांना अशी धमाल करताना पाहिलत का कधी? पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट. सिन्सिनाटी प्राणी संग्रहालयानं काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. पहिल्या वहिल्या बर्फवृष्टीचा आनंद घेणाऱ्या मुक्या जीवांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू झाली की आपलं रक्षण करण्यासाठी एकतर प्राणी उबदार प्रदेशात स्थलांतर करतात किंवा शीतनिद्रेत जातात, तर काही अन्नाची साठवण करून आपल्या बिळात किंवा तत्सम निवाऱ्यात राहणं. बर्फात मजा मस्ती करताना तुम्ही त्यांना क्वचितच पाहिलं असेल. आयुष्यात पहिल्यांदाच अशा बर्फवृष्टीचा आनंद घेणाऱ्या प्राण्यांचे हे मजेशीर व्हिडिओ सिन्सिनाटी प्राणी संग्रहालयानं शेअर केले. फक्त 10 महिन्यांची असलेली चित्त्याची ही पिल्लं पहा पहिल्यांदाच बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसतात. आतापर्यंत असं कधीच अनुभवलं नसल्यामुळे ही पिल्ल एकमेकांचा पाठलाग करून मजा मस्ती करतात. पांडाची ही पिल्ल या बर्फाचा आनंद घेताना दिसतात. बर्फाळ प्रदेशात वावरणारे पेंग्विन्स देखील इकडे एकसाथ संग्रहालयाच्या भटकंतीला निघालेत. एकूणच काय तर या बर्फवृष्टीचा माणसांप्रमाणेच पर्यटकांप्रमाणेच प्राण्यांना देखील भुरळ पडलीय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर अशा ठिकाणी गेल्यावर आपण स्मार्टफोनचा आपला वापर तर आपण सर्वजण अगदी उत्तमपणे करतो. सेल्फीही काढतो, क्लिक क्लिक करण्याची संधी काही सोडत नाही. मग हा बर्फ पडतोय आणि त्याची आठवण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी तरी पर्यटक कसे सोडणार? पाहूयात ही क्लिक क्लिक. तर उत्तर भारतात तापमानात कमालीची घट झाली आहे. इथली लोकं थंडीनं गारठून गेली आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर शेकोट्या पेटल्याचंही पाहायला मिळत आहे. शिमल्यात ठिकठिकाणी रस्त्यावर बर्फ साचलाय. मात्र याहूनही अनेक लोक आपला मार्ग काढतात. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लोकांना बाहेर पडणं भाग आहे. त्यामुळे या बर्फानं साचलेल्या रस्त्यातूनही ती आपली वाट शोधतात.
तर यंदा सिमल्यात सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली दिसते. यावरून इथल्या वातावरणाचा अनुभव तुम्हीही घेऊ शकता. तर ही गारेगार सफर पाहून तुम्हालाही नक्कीच हुडहुडी भरली असेल. सिमलाच्या या बर्फाळ प्रवासाच्या आठवणी तुम्हाला देत जयम विशेषमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.